विठ्ठल विठ्ठल, तर त्या परम तत्वामुळे, तत्वामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा स्वीकार मी केला आणि आपण सर्वांनीही त्याचा स्वीकार करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जर प्रार्थना करायची असेल, कशाची काही मागायची असेल, इच्छा असेल, तर एवढंच मागावं की तुझं नाम आमच्या मुखामध्ये येऊ दे. कारण पहा महाराज, अनादि कालापासून हा मनुष्य कशासाठी तळमळतोय? फक्त आणि फक्त सुखासाठी. परंतु सुख आहे का? किती वर्षापासून तुम्ही संसारामध्ये आहात, परंतु या संसारामध्ये सुख आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, हो सुखाचा विचार नाही कोठे. लग्नात आहेर भरपूर आणले, परंतु काय करणार, लग्नाला किती वेळ झाला? हसू आलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कसा आहे? दुःख बांधवडी आहे. आणि महाराज, या ठिकाणी जो कोणी आलाय त्याला दुःखच भोगावं लागलं. कुणाला? ज्याने या संसारात डोकं खुपसलं त्याला. आणि म्हणून छोट्याशा बाळाला आमची मदलासा सांगते, अरे बाळा, पाळण्यात छोटस बाळ आहे, त्याला झोका देते. आणि झोका देत असताना ती मदलासा बाळाला सांगते, काय सांगते? हा देह नाशिवंत, कशाचं काय? मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा, रवरवती दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा. आणि पुढे सांगितलंय, स्मरे त्या हरिहरा शरण जा गोविंदा. जर या ठिकाणी तुला सुख पाहिजे असेल, जर उद्धार व्हावा अशी तुझी धारणा असेल, तर दुसरीकडे तिसरीकडे कुठेही जाऊ नको. काय कर? स्मरे त्या हरिहरा. स्मरण कोणाचं करायचं? स्मरण त्या गोविंदाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्यामध्ये आपला संसार एवढा रथ झालाय, एवढा मुरलाय, की आपण त्या प्रभूकडे, त्या भगवंताकडे काही लक्ष देत नाही. आणि संसारात पडल्यानंतर, संसार झाल्यानंतर मग म्हणतो, काय खरंय संसाराचं? लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं कधी संसारात? कारण तेव्हा कळत संसार संसार पाण्याचा बुडबुडा, हो की नाही? संसार म्हणजे काय? स्वप्नाचा बाजार. संसारामध्ये काही खरं नाही, स्वप्नाचा बाजार, सगळा स्वप्नाचा बाजार. आता तुम्ही या ठिकाणी आहात ना, स्वप्न आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर काहीतरी स्वयंपाक करणार, खाणार, काय? स्वप्नाचं आहे, सगळं स्वप्न आहे. पहा महाराज, बाजीराव नावाचा एक पहिलवान गडी होता. पहिलवान बरं, तुमच्या आमच्यासारखं नाही, बटरपाव खाऊन आतपाव झालेला. काय होता? पहिलवान गडी होता. आणि महाराज, अचानक काय त्याला सुचलं काय माहिती, सकाळी लवकर उठला आणि आंघोळ वगैरे केली, स्नान वगैरे झालं आणि निवांत बसला. आणि अचानक तल्लब झाली, म्हणे ए चहा आण ग जरा. तिने चहा आणला, समोर दिला, पाहिलं तर काय कोरा चहा. म्हणे ए अगं, मी पहिलवान आणि तू पहिलवानाला कोरा चहा देते, दुधाचा चहा आण. म्हणे आहो ते दूध नाहीये, दूध संपलंय. कसं काय दूध संपलं? अहो संपलं आता काय, पहिलवानाच्या घरातलं दूध संपलंच कसं काय? इथे कोणी आहे का पहिलवान? म्हणजे त्यांना विचारलं असत, आहे का? दूध संपत नाही तुमचं? महाराज, हिने सांगितलं अहो असं काय करताय, आजचे दिवस घ्या ना, जरा वेळाने दूधवाला येईल, तो दूध देईल, मग दुधाचा चहा करून देईल. म्हणे अजिबात नाही, मी आत्ता जातो आणि दुधाची म्हैस घेऊन येतो.
दुधाचा चहा आत्ताच पाहिजे, आत्ता जातो आणि दुधाची म्हैस घेऊन येतो. महाराज हिला फार आनंद झाला. अगं बाई धनी, खरंच खरंच बाई मला तर इतका आनंद झाला. जा धनी लवकर जा. महाराज हिचे पती परमेश्वर गेले. सकाळी 6 वाजता घरातून बाहेर निघालेला पती परमेश्वर संध्याकाळी 6 वाजले तरी देखील घराचा रस्ता याला दिसणा, कारण दुधाची म्हैसच सापडली नाही. आणि इकडे मात्र आमचे आई साहेब, अगं बाई आता म्हैस येणार, अगं बाई आता म्हैस येणार. आणि महाराज पराक्रम काय केला माहिती आहे, घरात गेले सगळं चेक केलं, सगळं व्यवस्थित आहे, परंतु आता आमचे हे दुधाची म्हैस आणणार. मग दुधाची म्हैस आणल्यानंतर दूध निघणार, दुधापासून काय ताक होणार, दही होणार, लोणी येणार, तूप काढावं लागेल. मग एवढं सगळं कशामध्ये ठेवायचं? ही दुपारीच कुंभार दादाकडे गेली आणि 5 मडके विकत आणले, फुकट नाही विकत आणले, आणि महाराज घरामध्ये ठेवले. विचार केला, पहिला मडक दुधाला, दुसरं मडक बोला की दह्याला, तिसरं ताकाला, चौथं 5वं तुपाला. तिच्या घरात वर्णी होती. झालं सगळं, सगळं व्यवस्थित झालं, सगळी तयारी झाली आणि ही वाट पाहते, कधी माझा बाजीराव येणार, कधी माझा बाजीराव येणार. महाराज संध्याकाळी 7 वाजता हिचा बाजीराव आला. हिला फार आनंद झाला, बाजीराव आला ग, बाजीराव आला. इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला, विचारत सोय नाही. अहो धनी माझी म्हैस कुठे आहे, धनी माझी म्हैस कुठे आहे? अगं मला बसू तर दे. बसले. अहो धनी म्हैस कुठे आहे? अगं मला पाणी तर पिऊ दे. हिने पाणी आणलं आणि याने पाणी प्यायला सुरुवात केली. अचानक मडकांकडे लक्ष गेलं. अगं कुणी गेलंय का? म्हणे धनी तुमचं ना काही पण असतं. मग हे कशासाठी? तिने सांगितलं, अहो हे 5 मडके आणलेत. कशासाठी? म्हणे अहो बघा ना, आता तुम्ही म्हैस घेऊन आलात की नाही, मग म्हशीचं दूध आहे का? कशामध्ये बोलत जाओ. एका मडक्यामध्ये, दुसऱ्या मडक्यामध्ये महिला मंडळ, दुसऱ्या मडक्यामध्ये, तिसऱ्या मडक्यामध्ये, चौथ्या लोणी माखण, आणि 5व्या हा प्रश्न त्यालाही पडला. महाराज तू म्हटलं हे 5वं मडकं कशासाठी? तिने सांगितलं, जा बाई आम्ही नाही. अगं 5वं मडकं कशासाठी? म्हणे आहो ते तुमची मेहुणी नाही का, ती त्या गावात राहते, तिला दूध दही माखण काहीतरी जर पाहिजे असेल तर हे 5वं मडकं त्याच्यासाठी. म्हणे अजिबात नाही, तिला अजिबात माझ्या घरातलं दूध जाता कामा नये. महाराज दोघांची एवढी जबरदस्त फाईट लागली. ही म्हणते नाही नाही धनी मी देणार, हा म्हणतो हे बघ अजिबात द्यायचं नाही. म्हणे का हो धनी तुम्हाला काय झालंय? धनीने सांगितलं, अगं तो माझा मेहुणा, तुझा मेहुणा, बाजारात भेटलो तो बोलत सुद्धा नाही. आज शनिवारचा बाजार होता, मी गेलो होतो, बोलला सुद्धा नाही. होतं की नाही? शनिवारचाच बाजार असतो ना इथे. विठ्ठला विठ्ठला अगदी काट्या घेतल्या, मारा मार्या. ही म्हणते धनी मी देणार, हा म्हणतो अजिबात नाही. आणि महाराज या दोघांचं युद्ध झालं. आणि अशा वेळी सांगायची गरज पडत नाही, चला टाळकोऱ्यांनो कीर्तनाला सुरुवात करायची आहे. कीर्तनाला सुरुवात करायची असली की सगळ्यांना बोलवावं लागतं, परंतु असे जर भांडण लागले आणि त्यातल्या त्यात पती पत्नीचे भांडण असावे मग मज्जा. महाराज सगळं गाव ठिकाणी त्या ठिकाणी जमलं, सर्व विचारू लागले काय झालं काय झालं. सगळ्यांना तोच बोभाटा ऐकू गेला आणि अचानक गावातला पाटील त्या ठिकाणी आला. त्यालाही सगळं वृत्तांत कळालं आणि महाराज त्याने पाठीमागचं पुढचं काही विचार न करता गेला आणि त्या बाजीरावाच्या एक कानाखाली मारली. बाबा ओ मृदंग म्हणे बाबा मारली. एवढ्या हळू नाही मारली, फार जोरात मारली. हा ही ठीक आहे, कानाखाली मारली. अहो मी काय केलंय पाटील, माझं काय चुकलं, का मला मारलं? म्हणे अरे मूर्खा तुझी ती म्हैस, तुझी ती म्हैस माझ्या शेतात बघ सगळ्या धान्याची नुकसान झाली, सगळं धान्य तिने खाल्लं आणि तू इथे काय करतो? म्हणे अहो पाटील मी तर म्हैस आणलीच नाही,
पाटलाने उत्तर दिलं, अरे बाबा मग तू जर म्हैसच आणली नाही, जर म्हैसच नाही तर दुधाचा प्रश्न येतोय कुठे, जर दूधच नाही तर ताकाचा प्रश्न येतोय कुठे, जर एवढा सगळं काहीच नाही तर मग तुझ्या मेवलीला देण्याचा प्रश्न येतोय कुठे, विठ्ठला विठ्ठला बाजार, स्वप्नाचा बाजार, मरक्या देहाचा मरकापती तुम्ही करून ठेवलाय, आज आहे उद्या जाणार, बरोबर की नाही? अहो बरोबर की नाही पुरुष मंडळी? तू म्हणाल ताई आमच्या गावात आली तर आली पण आम्हाला बरोबर आहे की महिला मंडळ, बरोबर आहे का? मरक्या देहाचा मरकापती, असा मरकापती तुम्ही केलाय, एक ना एक दिवस जाणार, काय गरज होती बरं तुम्हाला, सुख आहे का काही? काहीच नाही, म्हणून मी माझं ठरवलं बाबा मी अशा मरक्या देहासोबत लग्न करणार नाही, कारण सुख कुणाकडे? सुख त्या प्रभूकडे आहे. सुखरूपी ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो सुखरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, म्हणून मी ठरवलं अशा पतीसोबत लग्न करणे नाही. मग लग्न कोणासोबत? लग्न त्याच्यासोबत जो अविनाशी आहे, जो शाश्वत आहे, त्याच्यासोबत. मग काय महाराज, मी गेले भगवंताकडे, म्हटलं भगवंता मला लग्न करायचंय, म्हणे मग कर, म्हटलं देवा रे अशा मरक्या देहासोबत मला लग्न करायचं नाही, अशा मरक्या पतीसोबत मला काही लग्न करायचं नाही, म्हटलं देवा एक काम कर तूच माझ्याशी लग्न कर, मी तुझ्यासोबत लग्न करते, म्हणे पूजा नको अजिबात नको, म्हणे अगोदर 16,100, आता तू कशाला 16,190, विठ्ठला विठ्ठला म्हणलं देवा अरे चिंता करू नको, रुक्मिणी माता तुझ्या सोबत आहे तर मी तिच्या पाठीमागे उभी राहते, तू कशाला चिंता करतो, परंतु नकार दिला महाराज. म्हटलं अरे असं का करतो, बघ ना या ठिकाणी डेहराला एवढा जनसमुदाय जमलाय, तुला जर लग्नाच्या खर्चाचं जर फिकर असेल तर अजिबात चिंता करू नकोस, लग्नाचा खर्च तुम्ही कराल ना? तुम्ही हो पण नाही, नाही पण नाही, जेवण पण आहे का तुमच्याकडे? ओ मग तर झालं आनंदाची गोष्ट, मंगल कार्यालय सुद्धा आहे, पलीकडे कशाला, इथंच करू, विठ्ठला विठ्ठला एवढा मोठा सभा मंडप आहे, ठीक आहे ना, इकडे स्टेज पण आहे, इथेच होऊ द्या. आणि महाराज एवढंही सांगितलं, हे बघ तुला जर संगीताची आवड असेल तर काय हरकत नाही, आमचे गायनाचारी या ठिकाणी आहे, हो की नाही? मृदुंग मणिजी तुम्ही पण या ठिकाणी आहात, वाजवता ना? पण फुकट वाजवा बरं. आणि तुळशी देखील इथे, तुळशीवाल्या मावशी देखील इथे, लग्न लावत असताना जरा पाणी ओततात ना ते, इकडे लग्न लागतं आणि इकडे, तुम्ही तसं करा काय असेल ते, हो की नाही? आणि मंगलाष्टक तुम्ही म्हणाल का हो? तुम्ही काय हरकत नाही, तुम्ही माझे बंधू म्हणून उभा राहा. आणि स्वर इकडे तिकडे झाला कुठेतरी हल्ला तर बाबा तुम्ही आहातच, हो की नाही? अजून काय राहिलं, सगळी तयारी झाली का? आणखी काय राहिलो? आहे ना, तिघी जणी कशाला उभे आहात तुम्ही, ते येतील माझ्या पाठीमागे, सगळं सांगितलं. अरे बाबा तू चिंता करू नकोस, सगळं आमच्याकडे सगळं आहे, आणि आहेराची तर बिलकुल चिंता करू नकोस, डेऱ्यामध्ये फार आहे की नाही? जरा बाहेर काढून ठेवा, यांच्याकडून जरा लुटामारी करून बाहेर काढून ठेवा. म्हटलं बाबा चिंता करू नकोस, आणि हे बघ तुला जर आशीर्वादाची चिंता असेल तर अजिबात करू नकोस, आमचे उबाळे बाबा या ठिकाणी आहेत, ते आशीर्वाद देतील. या ठिकाणी काही तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध मंडळी असतील, तुम्ही आशीर्वाद द्या, हो की नाही? आणि चिंता करू नकोस, एका कीर्तनाचे 10-10, 15-15 हजार रुपये घेते म्हटल्यावर तुला काय चिंता आहे, तू घर बस आणि घरी बसून निवांत खा, चिंता करू नको. फक्त माझी इच्छा आहे काय, माझ्याशी लग्न. परंतु महाराज नकार दिला, म्हटलं देवा तुम्हाला ओळखलं नाही, माझ्या वडिलांचं नाव आहे हनुमंत. म्हटलं बाप माझा ब्रह्मचारी, मी जन्मले तयाच्या उदरी, माझा बाप माझे वडील ब्रह्मचारी आहेत आणि त्यांची मी मुलगी आहे, मला नकार देऊ नको. परंतु महाराज नकार दिला. मंडळी पहा, आजकालच्या जर मुलींना विचारलं तुला कसला पती पाहिजे,
कसला नवरा पाहिजे तर ते काय म्हणते, गोरा गोरा पान फुलासारखा छान शाहरुख खाननी सलमान खान. पण मी अशी इच्छा प्रगट केली का, मी काय म्हटलं, तो भगवंत कसा आहे, अगदी काळा 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 कुट्ट अगदी मशीनमध्ये जरी त्याला धुतलं ना तरी त्याचा कलर जाणार नाही, कलर गेला तर पैसे परत, एवढा काळा कुट्ट. आणि त्याला मी वरलं किती काळा माहिती आहे, जांभूळ माहिती आहे तुम्हाला, जस जांभूळ अगदीच काळ अग, जस जांभूळ अगदीच काळ हा हा नंदाच हे कारट, जस जांभूळ कस असत अगदीच काळ अग नंदाच हे कारट हा अग बाई 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 अग आई 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 किती किती चोरट अग आई 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 अग बाई 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 किती किती चोरट, जस जांभूळ अगदीच काळ जस जांभूळ अगदीच काळ अग नंदाच हे कारट हा अग बाई 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 अग आई 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 किती किती चोरट अग आई 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 अग बाई 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 किती किती चोरट. एवढा चोरटा श्रीकृष्ण. आणि या श्रीकृष्ण भगवंताला मी वरलं परंतु महाराज नकार दिला. या सुंदर चेहऱ्यावर सर्व दिवाणे होतात तशी मी दिवाणे झाले, परंतु महाराज तरी देखील नकार दिला. एकदा विचारलं नकार दिला, दुसऱ्यांदा विचारलं नकार दिला, तिसऱ्यांदा विचारलं नकार दिला. म्हटलं अरे देवा, रुक्मिणी मातेने तुला पत्र पाठवलं त्याचा स्वीकार तू केला. रुक्मिणी माता दिसायला सुंदर होती, मग मी काही वाईट आहे का, पहा बरं माझ्याकडे मी छान दिसते ना, दिसते की नाही, दोन हात आहेत ना मला, दोन पाय आहेत ना, दोन डोळे आहेत ना, नाक आहे ना, व्यवस्थित आहे ना सगळं, तरी नकार दिला महाराज. गोकुळातल्या गवळणी जसे श्रीकृष्ण भगवंतावर मोहित झाल्या होत्या तशी मी देखील त्याच्यावर मोहित झाले, परंतु तरी देखील नकार दिला. आणि आता मात्र हद्द पार झाली, म्हटलं देवा लग्न करायचं की नाही करायचं, म्हणे नाही. मग काय, बळेच त्याच्या घर घुसले आणि पट्ट राणी झाले. घर रिगे झाले पट्ट राणी बळे, 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 घर रिग 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 झाले पट्ट राणी बळे. वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म, घर रिगे झाले पट्ट राणी बळे, 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 घर रिगे झाले पट्ट राणी बळे. लग्नाला नकार दिला ताळी मात्र ठरलं. काय ठरलं, घर रिगे झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळेच त्याच्या घर घुसले, बळेच त्याच्या सोबत लग्न केलं आणि त्या सावळ्या परब्रह्माचा स्वीकार केला.
माझं माहेर सुद्धा काय पंढरपूर, सासर सुद्धा काय पंढरपूर, माझी बहीण, माझे बंधू सर्व 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 तिथलेच आहे. माझी बहीण कोण आहे? माझी बहीण कोण आहे? चंद्रभागा. चंद्रभागा ती काय करते? पापाचं भंग करते. इतकं सुंदर माहेर, इतकं सुंदर, परंतु बळेच घुसावं लागलं. महाराज, अर्थाचा अनर्थ करू नका. आत्तापर्यंत जे मी बोलले ते सगळं वाचार्थ होतं. आता आपल्याकडे लक्षार्थाकडे वळायचं आहे. जसं कीर्तनाला ज्यावेळी सुरुवात तुम्ही केली त्यावेळी या बाबांना कोणीतरी म्हटलं असेल पेटीवर बसा. कुठे बसायला सांगितलं होतं? पेटी. मग तुम्ही खाली का बसलात? एकनाथ महाराजांना कोणीतरी सांगितलं असेल महाराज पकवाजावर बसा. महाराज कुठे बसलेत पहा? खाली बसलेत. कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल चला बरं माईकवर उभं राहा. माईक वर उभं राहण्यासाठी सांगितलं होतं, खाली का उभं राहिलात? म्हणजे काय? मी आत्ता बोलते ते काय वाचार्थ आहे, परंतु तुम्ही त्याचा अर्थ लक्षार्थाने घेणार. का बरं? कारण मी जे सांगितलं तसं जर तुम्ही केलं तर मग चांगलेच परिश्रम. तसं आत्तापर्यंत मी जे बोलले महाराज ते सगळं वाचार्थ होतं. आत्ता आपल्याला लक्षार्थाकडे जायचंय. आणि महाराज मी माझं उदाहरण दिलं याचा अर्थ असा नाही की हे सगळं माझं होतं, हे सगळ्यांचं आहे. तुम्ही या ठिकाणी बसलात तुमचंही, तुम्ही या ठिकाणी बसलात तुमचंही आणि तुमचंही, सगळ्यांचं आहे. वाचार्थापर्यंत आपण आलो, आता लक्षार्थाकडे जायचंय. पहा महाराज या ठिकाणी प्रश्न असा पडतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणात असं सांगितलंय घर रिगे झाले पट्टराणी बळे. काय शब्द आहे? घर रिघे झाले. अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. मग तुकाराम महाराज स्त्रियांसारखं का बोलतायत? घर रिघे झाले, पुरुष काय झाले म्हणन का? आणि मला सांगा पुरुषच पुरुषाच्या घरामध्ये कसं घुसेल? बरं घुसेल का? तुमच्याकडे आहे का पद्धत अशी? आहे का? मग या ठिकाणी काय सांगितलंय? घर रिघे झाले म्हणजे तुकोबा राय काय सांगतायत? मी घरात घुसले. स्त्रीचं वर्णन स्त्रीच्या बोलीमध्ये बोलतायत, परंतु महाराज लक्ष द्या या ठिकाणी तुकोबा राय जरी बोलले तरी देखील या ठिकाणी स्थूल रूपाचं वर्णन केलेलं नाही. एक उदाहरण तुम्हाला देते, लगेच तुमच्या लक्षात येईल. पहा, एवढं मोठं कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्धाच्या शेवटी शेवटपर्यंत त्या रणभूमीमध्ये एकच व्यक्ती होती. कोण? भीष्माचार्य. त्यांच्या संपूर्ण अंगाला बाणांनी एकदम कासावीस केलेलं होतं, अगदी छिन्न विछिन्न झालं होतं, तरी देखील आत्तापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि महाराज प्रसंग असा घडला की त्यांची इच्छा होती की भगवंताला पाहत असताना माझा मृत्यू व्हावा, भगवंताला पाहत असताना जीव सोडावा, देह त्यागावा अशी इच्छा होती. आणि महाराज झालं तसंच. भगवंत द्वारकेला जाण्यासाठी ज्यावेळी निघाले त्यावेळी मात्र युधिष्ठिराच्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी भगवंतांनी युधिष्ठिराला भीष्माचार्यांकडे नेलं. अनेक प्रश्न या ठिकाणी युधिष्ठिराने विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर आमच्या भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. परंतु महाराज आता मात्र तो क्षण आलेला आहे, उत्तरायण सुरू झालं आणि सगळीकडे भटकणारं मन आणि त्या मनाला एकत्रित करून, त्या मनाला आकर्षित करून आता फक्त आणि फक्त श्रीकृष्ण भगवंताकडे मनाला केंद्रित केलेलं आहे. आणि महाराज या ठिकाणी भीष्माचार्यांनी एकच विनंती केली, हे नाथ, हे प्रभु, माझी एक विनंती आहे. काय विनंती? नाथ, माझी एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा स्वीकार तुम्ही करा, त्या मुलीसोबत तुम्ही लग्न करा. पहा, भीष्माचार्य कोण आहेत? ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचारी माणूस काय सांगते? मला एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा स्वीकार तुम्ही करा. मला एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा स्वीकार तुम्ही करा. परंतु महाराज मुलगी कशी झाली? भीष्माचार्य कोण आहे? ब्रह्मचारी. असं आता असं म्हटल्यानंतर उदाहरण द्यावं लागेल की आम्ही ज्यावेळी लग्नाला गेलो होतो, आम्ही लग्नाचा प्रसंग घडला होता आणि त्या लग्नामध्ये ज्यावेळी आम्ही गेलो पाहिलं महाराज, सशा आहेत का तुमच्याकडे सशे? त्या सशाच्या शिंगाचा मंडप होता.
लग्नाला गेलो असताना सशाच्या शिंगाचा मंडप होता आणि आतमध्ये ज्यावेळी नुकतीला आम्ही बसलो, पंक्तीला ज्यावेळी बसलो, त्यावेळी काय झालं माहिती आहे? काश्विनीच्या दुधापासून तूप बनवलं होतं आणि त्या तुपातून ही नुकती काढलेली होती. वाढायला बिनमुंडक्याची माणसं होती आणि लग्न कोणाचं होतं माहिती आहे? वांजोटीच्या वांज असणाऱ्या स्त्रीच्या पुत्राचं लग्न होतं. मग आता तुम्ही सांगा, जी वांज आहे तिला पुत्र असेल का? जिला पुत्र आहे ती वांज असेल का? सशाला शिंग असतात का? नाही ना. काश्विनी पासून तूप निघेल का? खरंय का खोटय? खोटय. हे जसं खोट आहे तसं ब्रह्मचार्याला मुलगी असणं खरंय का खोटय? खोटय. विठ्ठला विठ्ठला मरत असताना कुणी खोटं बोलेल का? आणि या ठिकाणी भीष्माचार्य सांगतायत की माझ्या मुलीचा स्वीकार करा महाराज, ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ही मुलगी आहे बुद्धी, जी तुमच्यामध्ये आहे, जी माझ्यामध्ये आहे बुद्धी, ही मुलगी आहे आणि या मुलीचा स्वीकार तुम्ही करा. तसंच या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, घररिगे झाले पट्टराणी बळे. परंतु महाराज या ठिकाणी तुकोबाराय बोलत नाही, तर ती बुद्धी सांगते की परमेश्वराने माझा स्वीकार केला नाही आणि त्याच्यामुळे बळेच मी त्याच्या घर घुसले आणि त्या सावळ्या परब्रह्माचा स्वीकार केला. विठाला विठाला आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी अगोदर त्यांची कृपा व्हावी लागते. आणि म्हणून आपण भगवंताला, त्या किशोरीजीला हीच प्रार्थना करावी की तुझं नाम आमच्या मुखामध्ये येऊ दे, जेणेकरून त्या प्रभूची प्रार्थना, त्या प्रभूचा स्वीकार आम्ही करू, त्या प्रभूच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त होऊ. त्याच्यामुळे त्या किशोरीजींना एकदा प्रार्थना करूया. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोर गुजाए जा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोर गुजाए जा इंतजाम हो जाए, किशोर गुजाए जा इंतजाम हो जाए. प्राप्त करायचं असेल, प्रभूचा जर स्वीकार करायचा असेल, तर अगोदर राधाराणीकडे जावं लागेल, तिला विनंती करावी लागेल, हे राधे मला त्या प्रभूला प्राप्त करायचं आहे, तू जरा काहीतरी कर. आणि त्यावेळी ही राधा श्रीकृष्ण भगवंताला विनंती करेन, हे नाथ, हे प्रभो, या भक्ताचा तुम्ही स्वीकार करा. विठाला विठाला अगोदरच सांगते, लक्षार्थाने अर्थ घेतला तर सर्वस्व आहे महाराज, आणि त्या बुद्धीने या परमात्म्याचा स्वीकार करावा तरच याचा उपयोग आहे. नाहीतर काय, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, त्याच्यामुळे त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. परंतु महाराज आपण असं काही करत इकडे तिकडे पाहू नका. राजा म्हणजे मोठा दरबार, मोठं आसन असं काही नाहीये. पुरंजन म्हणजे तुम्ही आपण आहोत म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. पुरंजन नावाचा एक राजा आहे आणि त्याला फिरायला फार आवडतं महाराज, फार फिरायला आवडतं. आणि त्याच्यामुळे 84 लक्ष युनिपासून हा भटकतोय. उपजेते नाशे
नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे जातसे ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जलम अमृतस्य च तस्मात परिहार्यार्थे नत्वम शोचितुम अर्हसि। महाराज या पुरंजनाला फिरायला फार आवडतं आणि त्याच्यामुळे 84 लक्ष युनिपासून हा भटकतोय। याचा एक मित्र आहे, याचं नाव आहे अविज्ञात। आणि महाराज पुरंजनाने सांगितलं, चला मित्रा आता आपण जरा फिरून येऊ। परंतु महाराज मित्राने सांगितलं, हे बघ तू माझा स्वीकार केलाय इथेच थांब, मला सोडून जाऊ नकोस। आणि मला सोडून जर तू गेला तर दुःखाशिवाय तुला काहीच पर्याय उरणार। परंतु महाराज पुरंजनाने ऐकलं नाही, त्या जीवाने ऐकलं नाही आणि त्या भगवंताचा त्याग करून तो बाहेर पडला। अनेक ठिकाणी तो गेला आणि गेल्यानंतर एक नगर त्याला दिसलं। या नगराला 9 दरवाजे होते, आपलं हे पंचमहाभूताचं शरीर आणि याला किती दरवाजे आहेत? 9 दरवाजे। महाराज फार सुंदर नगर होतं आणि याला नगर आवडलं। विचार केला, चला आत्तापासून या नगरामध्येच राहायचं। या नगराची एक राणी आहे पहा, या राणीचं नाव आहे बुद्धी। फार सुंदर दिसते। आणि महाराज हा जीव गेला आणि त्या बुद्धीला विचारलं, तू माझ्याशी लग्न करणार का? बुद्धीने लगेच होकार दिला। परंतु महाराज बुद्धी काही कमी नाही, राणी काही कमी नाही, या राणीचे 10 दासी आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय। आणि महाराज ही दासी ज्या ज्या वेळी यांना काम सांगते त्या त्यावेळी दासी लगेच उठून उभं राहतात। डोळ्याला सांगितलं, हे डोळ्यांनो पहा, लगेच डोळे काय करणार? पाहण्याची क्रिया करणार। कानांनो तुम्ही ऐका, कान लगेच ऐकण्याची क्रिया करणार। ए मुखा तू बोल, सासूबाई सकाळपासून शिव्या देत आहेत, तू का गप्प बसली? तू पण बोल। ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय। आणि महाराज या दोघांचं लग्न झालं। कोणाचं? या जीवाचं आणि या बुद्धीचं लग्न झालं। आता मात्र हा जीव विषयामध्ये पूर्णपणे अंध झाला। बुद्धी सांगायची, अहो घरातली साखर संपली आहे जरा आणा, लगेच हा गेला की साखर आणायचा। अहो चहापत्ती संपली, गेला की लगेच चहापत्ती आणायचा। परंतु महाराज हे चालू असताना या नगराचा एक वैरी सुद्धा आहे। कोण आहे माहिती? चंडवेग म्हणजे काळ। या शरीराला हडप करणारा कोण आहे? काळ आहे। आणि हा फार मोठा वैरी आहे महाराज। आणि या चंडवेगाच्या राक्षसांनी, चंडवेगाच्या सैन्यानी ज्यावेळी याच्यावर आक्रमण केलं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये असणारा 5 फण्याचा नाग आणि त्या नागाने याला हुसकावून लावलं। तो नाग कोण आहे माहिती? पंचप्राण। महाराज चंडवेग फार उदास झाला, काय करावं? किती वेळा मी या नगरावर आक्रमण केलं तरी देखील काही होत नाही, काय करावं? आणि अशा स्थितीमध्ये चंडवेगाची मुलगी जरा त्या ठिकाणी आली। विचारलं, बाबा काय झालं? जरा म्हणजे काय माहिती आहे? म्हातारपण। बाबा काय झालं, का चिंता तू राहत? बाबाने सांगितलं, अगं बघ ना, किती दिवसापासून याच्यावर मी आक्रमण करतोय, या नगरावर आक्रमण करतोय, परंतु काही उपयोग होत नाही। तिने सांगितलं, बाबा चिंता करू नका, मी आहे ना, मी आत्ता जाते, माझ्या सैन्यांना घेऊन जाते आणि या नगरावर आक्रमण करते। हिचं सैन्य कोण आहे माहिती आहे? जन्म आणि मरण, दिवस आणि रात्र, दिवस रात्र, दिवस रात्र, दिवस रात्र गेल्यानंतर म्हातारपण येतं। म्हणजे ही जरा, बाबा हिने पहिलं आक्रमण या नगरावर केलं, काळेचे पांढरे झाले। परंतु महाराज मृत्यू लोकातला प्राणी फार हुशार आहे। काळ्याचे पांढरे झाले, विचार केला, चला काय काय पांढरेचे काळे करतो, पांढऱ्याचे काळे करू। विठाला 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 विठाला। ब्युटी पार्लर निघलेत, ब्युटी पार्लर निघलेत, काळ्याचे पांढरे झाले ठीक आहे, परंतु आम्ही पांढऱ्याचेही काळे करू। झालं महाराज, केलं, दुसरं आक्रमण केलं, डोळ्याला कमी दिसू लागलं। मग काय, मोठे मोठे हॉस्पिटल कशासाठी झाले? ऑपरेशन केलं। तिसरं आक्रमण केलं महाराज, दात। परंतु महाराज काय करतो? तो सोन्याचे दात बसू,
तेही केलं. चौथं आक्रमण केलं महाराज, चालायचंच बंद झालं, अपंगत्व आलं. मग काय, आजकाल त्या नवीन गाड्या निघल्या, बटन दाबा उजवीकडे, बटन दाबा डावीकडे, बटन दाबा पुढे, बटन दाबा, काही हालचाल करायची गरजच नाही. चौथं आक्रमण देखील फेल गेलं. आता मात्र जरा हुशार झाली, म्हणे ठीक आहे, पहिलं आक्रमण फेल गेलं, दुसरं आक्रमण फेल गेलं, तिसरं आक्रमण, चौथंही महाराज, पाचवं आक्रमण केलं, पत्रही दिलं नाही, फोनही केला नाही, साधा मिस कॉल सुद्धा दिला नाही. हो आली आणि बाबांना सांगितलं, बाबा काम झालं, याला उचला, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग काय महाराज, काळ त्या ठिकाणी आला, झडप घातली आणि या पुरंजनाला घेऊन गेली, पुरंजला नाही आपल्याला घेऊन गेला, विठ्ठला 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 विठ्ठला. देखील अजून काही आपल्याला कळा महाराज, अंत अंत समय शेवटच्या क्षमय याच्या अंतकरणामध्ये वासना होती, म्हणून याला परत स्त्रीचाच जन्म लाभला आणि त्या स्त्रीच्या जन्मामध्ये परत अविज्ञाताची आणि याची भेट झाली. त्यावेळी मात्र याच्या पाठीमागे लागलेलं दुःख समूप नष्ट झालं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तेच करायचं महाराज, परमात्म्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. आणि ज्यावेळी आपण परमात्म्याचा स्वीकार करू, तुकोबाराय सांगतात, ज्यावेळी त्या अविनाशी परम तत्वाचा आम्ही ज्यावेळी स्वीकार केला, त्यावेळी मात्र एक घटना या ठिकाणी घडली. बलिवंताचा स्वीकार केला आणि आमच्या पाठीमागे लागलेलं भय चिंता समूप नष्ट झाली. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Bye.
बळीया संग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे बलिवंताचा अंग संग ज्यावेळी आम्हाला झाला त्यावेळी आमच्या पाठीमागे लागलेले काय होत जन्म मरणाचा फेरा समूप नष्ट झाला आता भीती नाही कसली चिंता नाही महाराज ज्यावेळी मार्कंडेय ऋषींचा जन्म झाला त्यावेळी यांना अल्प आयुष्य सांगितलं होतं पंडितांनी सांगितलं होतं की जास्त दिवस हा जगणार नाही परंतु महाराज त्यांच्या पूर्वीच्या पुण्याईने वडिलांनी सांगितलं हे बघ कुणी जरी दारावर आलं कुणी जरी आलं तरी देखील त्यांना प्रणाम करावं दुसरं तिसरं काहीच करायचं नाही फक्त आणि फक्त प्रणाम आणि महाराज झालं असंच एक वेळी सप्त ऋषी यांच्याकडे आले आणि मार्कंडेय ऋषीने या सप्त ऋषींना प्रणाम केला आणि महाराज प्रभाव असा झाला की सप्त ऋषींनी एकच आशीर्वाद दिला काय आयुष्यमान भव ज्या मुलाला अल्प आयुष्य घोषित केलं होतं त्याला काय सांगितलं आयुष्यमान भव आणि महाराज असा प्रभाव झाला की आत्ता समूप सृष्टी नाहीशी होते परंतु मार्कंडेय ऋषी आत्ता देखील या ठिकाणी आहेत आणि महाराज प्रलय पावल्यानंतर समूच सृष्टी ज्यावेळी प्रलय पावते त्यावेळी श्रीकृष्ण भगवंत मुकुंद रूपामध्ये एका पानावर विराजमान आहेत आणि त्यांच्या पायाचा अंगठा ते मुखामध्ये चोकत आहे आणि अशा स्थितीमध्ये मार्कंडेय ऋषीला त्यांचं दर्शन होतंय आणि मी जे सुरुवातीला प्रार्थना म्हटली तीच प्रार्थना या मार्कंडेय ऋषीची आहे करारविंदे न पदारविंदे मुखारविंदे विनिवेशयंतं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिभे पिबस्वामृतमेद देव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति कशाचा प्रभाव झाला नित्यनेमाचा प्रभाव वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नित्यनेम केला आणि महाराज ज्यावेळी काळ यांना घेण्यासाठी आला त्यावेळी मात्र महादेवाच्या पिंडीला यांनी मिठी मारली अंग संग झाला आणि त्याच्यामुळे पाठीमागे जी भय चिंता लागलेली होती ती समूप नष्ट झाले विठाला 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 म्हणून आपणही त्या
त्याच्याच नामचिंतनामध्ये असावं, कारण चाले हे शरीर कोणाची असते कोण राहे, म्हणून तयाचे भजन नेहमी चुकत जा, चुकू नका विठाला विठाला। त्याच्यामुळे महाराज त्या परम तत्वाकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे, ओके नाही? आताही संत या ठिकाणी आहे, आपल्याला असं वाटतं आता खरं आहे का, तेव्हा होतं आता आहे का, परंतु महाराज संत आताही आहेत, दोन्ही दिसती सारखी वर मजाने तो पारखी, दोघी आहेत संत यात असंत यात, खरे गुरु सुद्धा आहेत आणि स्वतःला गुरु म्हणून घेणारे सुद्धा आहेत, परंतु महाराज खऱ्या सद्गुरूंची प्राप्ती करून घ्यावी आणि या परमार्थ या परमार्थाचा स्वीकार करावा। विठाला विठाला सांगेल की व्यसन करू नका, व्यसन बंद करा। मी तर नेहमी सांगते व्यसन करायचं असेल तर कोणतं करा, अरे जाम पर जाम पिणे से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी। जाम पर जाम पिणे से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी। अरे एक बार हरिनाम का प्याला पीकर तो देखो आपकी जिंदगी सुधर जाएगी। परंतु कधी हा जाम घेतल्या नंतर, त्याच्यामुळे पहिली गोष्ट व्यसन बंद करा, दुसरी गोष्ट म्हातार बंद करा, तिसरी गोष्ट गावागावामध्ये हरिनाम सप्ते करा, नियोजन करा त्याचं, आणि महाराज गोमातेचं रक्षण करा। गोवा से क्या नाता है, गो हमारी माता है, गो ही हिंदू धर्माची माता आहे, त्याच्यामुळे तिचं रक्षण करा। आणि महाराज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांची देखील सेवा करा। हो आजकाल पहा महाराज आपण असं म्हणतो, वंशाचा दिवा जर मुली असल्या असत्या तर वृद्धाश्रम बांधायची काही गरज पडली नसती, बरोबर आहे की नाही? परंतु महाराज त्याच मुलीने जर सासू सासऱ्यांची सेवा केली असती तर वृद्धाश्रम बांधायची गरज पडली नसती। विठाला विठाला प्रेम करावं, परंतु आपल्या देशावरही प्रेम करावं। हो प्रेम करणारे भरपूर शूरवीर आपल्याला सापडतील, परंतु महाराज खोटं प्रेम, परंतु महाराज असं म्हणत नाही की सगळ्यांचं प्रेम खोटं असेल, परंतु खऱ्या अर्थानं प्रेम जर करायचं असेल तर थोडा भाग आपल्या देशासाठी सुद्धा द्या। फार सुंदर एका ठिकाणी वर्णन केलंय, दिल दिया हे जान भी देंगे हे वतन, कोणासाठी? तुझ्यासाठी। दिल दिया हे जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया हे जान भी देंगे हे वतन तेरे लिए, तुझ्यासाठी प्रेम करू तुझ्यावरच। आणि महाराज खरंच त्या सैन्यांचा फार उपकार आहे आपल्यावर, फार कष्ट करून ते त्या ठिकाणी लढतात आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी आपण आहोत। आणि महाराज शिवाजी महाराजांचं चरित्र तर सगळ्यांनाच माहीत आहे। आज आपण असं म्हणतोय की अंधार होत चाललाय, उजेड पाहिजे, बरोबर आहे ना? अंधार होत चाललाय, उजेड पाहिजे, आणि आता परत जिजाऊचा, परंतु महाराज जिजाऊचा शिवा येण्यासाठी अगोदर जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे। कारण पहा आमची जिजाऊ सकाळी उशिरा उठते आणि संध्याकाळी ज्यावेळी स्वयंपाकाचा वेळ होतो 6 वाजताच आमची जिजाऊ टी व्हीच्या समोर असते थेट 10 वाजेपर्यंत। आणि आमचे शहाजीराजे येतात काय, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करतात काय, स्वतःच्या हाताने वाढून घेतात काय, खातात काय, परंतु आमच्या जिजाऊला काहीच वाटत नाही। विठाला विठाला। त्याच्यामुळे शिवाजी महाराज जर जन्माला यावेत असं वाटत असेल तर जिजाऊने अगोदर जन्माला यावं। जाता जाता एवढंच सांगेल, आणि महाराज आपल्याला कार्यक्रम सुरू करायलाच उशीर झाला आणि काकांनी सांगितलं होतं की 9 वाजता बरोबर सेवा संपवायची, परंतु काय करणार तुम्ही उशिरा येता, त्याच्यामुळे 20 मिनिट आपल्याला मागू इच्छिते, 20 मिनिटं तुमचे जास्त घेतले। आणि बोलता बोलता जर काही चूक झाली असेल तर माफ कराल अशी आशा करते। या ठिकाणी सर्व उपस्थित आहे सगळ्यांचा धन्यवाद करते, टाळकरी माळकरी विनेकरी बुकेकरी टोपीकरी खाली बसलेकरी
पदर घेतले करी, पदर न घेतले करी, घरी झोपले करी, इथे असले करी, सगळ्यांचं एकदा पुनश्च धन्यवाद करते. आणि महाराज तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, क्षमा करा संती नाही अंगी बोल युक्ती, नवे हा उपदेश तुम्हा पुढे बडबुरिलो शेष, नेन तिले कुरावडीचे नाते बोले वचन ते आवडीने. या ठिकाणी धनवटे मामांमुळे ही सेवा प्राप्त झाली म्हणून त्यांचा धन्यवाद, जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा धन्यवाद. आणि जाता जाता सगळ्यांची माफी मागून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोली करा क्षमा पराज महाराज तुम्ही करा क्षमा पराज महाराज तुम्ही सुद्धा जरा राखा पाया क्षमा करा.